गणेश पर्वाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि विघ्नहर्त्याच्या या पर्वाच्या निमित्ताने, त्यांच्या स्थापनेच्या निमित्ताने त्यांना आपण साकडं घालूया की देशासमोर, जगासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे ते संकट आता दूर झालं पाहिजे आणि आपलं जे जीवन आहे ते पूर्वीसारखंच सुचारू झालं पाहिजे आणि यासोबत आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येत आहेत, कधी पुराचं आहे, कधी वादळाचं आहे, कधी अतिवृष्टीचं आहे, यातनंही आमच्या शेतकऱ्याला मुक्ती मिळावी, त्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे। आणि त्यासोबत गणरायांनी आपल्या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी आणि चांगलं कार्य करण्याची प्रेरणा द्यावी अशीही गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे। सर, करोनाचं सावट तर आहे, त्या सावटाखाली सगळे गणेशोत्सव साजरा करतात, मागणी ही सुद्धा आहे की देवळं सुद्धा सुरू व्हावीत, काय म्हणाल या निमित्ताने? मी त्याच्या संदर्भात माझी भूमिका नेहमी स्पष्ट केली आहे, पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी केवळ याकरता आहे की आम्ही तर हिंदू आहोत, आमचे 33 कोटी देव आहेत, तुमच्यामध्येही देव आहे, तुमच्या कॅमेऱ्यातही देव आहे, या भिंतीमध्येही आमचा देव आहे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे। पण त्याचसोबत या मंदिरावर अवलंबून असलेले लाखो लाखो लोक आहेत, कोणी फुलं विकताय, कोणी उदबत्ती विकताय, कोणी प्रसाद विकताय, कोणी हळद कुंकू विकताय, छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी विकल्या जात आहेत, त्याच्यावर अवलंबून असलेले पुजारी आहेत, तिथले सेवक आहेत। आज 2 वर्षांमध्ये यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत विदीर्ण अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने मागणी केली की जर मंदिरालय सुरू होऊ शकतं तर मंदिर का सुरू होऊ शकत नाही? जरूर सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळले जावे, पाळले नाही तर कारवाई करावी, रिस्ट्रिक्टेड लोकांना एंट्री द्यावी आणि देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, केवळ त्या महाराष्ट्रात सुरू नाही आहेत। तर मला असं वाटतं की आता जसं मी मागणी केली की आमच्या सगळ्यांना गणरायाने सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही मिळेल। जयंत पाटील असं म्हणाले की ईडीची पिढा टळू दे आणि आमच्या मागे जे ईडी लावतात ईडीची त्यांच्या मागे पिढा लागू दे। जयंतरावांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या मागे कुठली पिढा लागू नये, कोणाच्याच मागे पिढा लागू नये। आपण तर सर्वेदपि सुखीन संतु सर्वे संतु निरामयावाले आहोत, त्यामुळे कोणाच्याच मागे काही लागू नये असं मानणाऱ्यांपैकी आपण आहोत। ईडीची पिढा अशी ईश्वराला प्रार्थना करू। सर, त्याला ईडीची पिढा लागू नये निश्चितच, काल एक मोठा दिलासा छगन भुजबळ यांना मिळालेला आहे, काय म्हणाल ते विरोधकांवर? त्यांचं म्हणणं होतं सत्य परेशान होते पराजित नाही। मला असं वाटतं की याचं उत्तर काळच देऊ शकेल। आता या संदर्भातला निर्णय आलाय, निर्णय काय मी तो वाचलेला नाहीये, पण हा एका केसचा निर्णय, अजूनही केस आहेत। माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, मी काही त्यांचा म्हणजे कोणाचं वाईट व्हावं या हेतू माझा हेतू नाहीये, पण मला असं वाटतं की याच्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणं काही योग्य नाही। पण नितेश राणे आणि त्यांच्या आई जे आहेत त्यांना पोलिसांकडनं एक लुकआउट देखील देण्यात आले, सर्क्युलर देण्यात आलेलं आहे आणि नितेश राणे म्हटलं की आम्ही चॅलेंज करू कोर्टामध्ये। काय सर्क्युलर मला माहित नाही, पण अशा प्रकारचं सर्क्युलर देणं हास्यास्पद आहे, हास्यास्पद आहे। सर, एक प्रश्न असा की शरद पवारांची मुलाखत समोर आली, ज्यामध्ये ते काँग्रेसला उद्देशून म्हणतात की जुनी जमीनदारी जरी गेली असली तरी तो जो राजवाडा आहे किंवा महाल आहे त्याला असं कसं मेंटेन करायचं समजत नाही, काँग्रेसने ते एक्सेप्ट करावं की आता जमीनदार ते राहिलेले नाही आहे, तरच पुढे जाऊ शकतो। मला असं वाटतं की काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन हे दुसरं असूच शकत नाही, कारण आता काँग्रेस ही जुन्या पुण्याईवर जगते आहे। आमच्या वराडामध्ये असं म्हणतात की मालगुजारी तर गेली, आता उरलेल्या मालावर गुजराण चालली आहे, तशा प्रकारचंच हे वक्तव्य पवारसाहेबांनी केलं आहे जे काँग्रेस करता चपकल लागू आहे। एनआयएने 4 सीट चौथे आता याच्यावर गणेश पर्व की अखिल विश्व के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। श्री गणेश जी से प्रार्थना करता हूं, वे विघ्नहर्ता है।
पण पहिला विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन झालेलं आहे आणि सपत्नीक त्यांनी गणपती बाप्पाची पूजा देखील केली आहे. संपूर्ण राज्यभरातल्या अनेक राजकीय वर्तुळातल्या नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि आता विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालंय आणि त्याचेही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. त्यांच्या पत्नीसह त्यांनी बाप्पाची विधिवत पूजा केली, स्थापना केली आणि त्यावेळेचेही दृश्य सध्या आपण पाहतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे